नमस्कार मराठी मनोरंजन चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार बारामध्ये प्रदर्शित झालेला सायन्स फॅन्टसी चित्रपट ज्याचं नाव आहे अपसाइड डाउन डाऊन आणि या चित्रपटाला आय एम डी बी रेटिंग आहे सहा पॉईंट तीन चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की ब्रह्मांडामध्ये दूरवर एक असं सौरमंडळ असतं जिथे दोन ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ असतात आणि त्यांची रचना काहीशी अशा प्रकारची असते की एक ग्रह दुसऱ्या ग्रहाच्या अगदी वर असतो त्या दोन्ही ग्रहांची आपापली वेगवेगळी गुरुत्वाकर्षण शक्ती असते ज्यामुळे एका ग्रहावरील माणूस दुसऱ्या ग्रहावर जाऊ शकत नसतो या ग्रहांचे तीन मूलभूत नियम असतात नियम नंबर एक एखादी व्यक्ती किंवा वस्तू ज्या ग्रहावरील असेल तिच्यावर फक्त आणि फक्त त्याच ग्रहावरील गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम होईल नियम नंबर दोन इथे दुसऱ्या ग्रहावरच्या वस्तूला इन्व्हर्स मॅटर असं म्हटलं जात असतं म्हणजे जर एखादी व्यक्ती स्वतःच्या वजनापेक्षा जास्त वजनाची वस्तू दुसऱ्या ग्रहावरून घेऊन येत असेल तर त्या वस्तू बरोबर ती व्यक्ती सुद्धा दुसऱ्या ग्रहाकडे खेचली जाईल पण या नियमाचा वापर करून कुठलीही व्यक्ती आपला ग्रह सोडून दुसऱ्या ग्रहावर राहायला जाऊ शकत नसते कारण नियम तीन नुसार या दोन ग्रहांवरील वस्तू एकमेकांच्या संपर्कात येताच काही वेळातच जळायला लागत असतात आता या दोन्ही ग्रहांपैकी वर असणाऱ्या ग्रहाचं नाव असतं अपटॉप तर त्याच्या खाली असणारे ग्रहाचं नाव असता डाऊन बिलो ग्रह हा विकसित असतो आणि त्या ग्रहावर सगळे श्रीमंत लोक राहत असतात ता। तर दुसरीकडे हा ग्रह अविकसित असतो आणि या ग्रहावरच्या लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट असते या दोन्ही ग्रहावरील लोकांना एकमेकांच्या ग्रहावर जाण्यास सक्त मनाई असते आणि असं करताना जर कोणी व्यक्ती पकडली गेली तर तिला जेल किंवा मृत्युदंडाची शिक्षा देखील होऊ शकते ट्रान्सवर्ल्ड नावाची ऍपटॉप ग्रहावरील कंपनी या दोन्ही ग्रहांना एकमेकांशी जोडून ठेवत असते थे। ही कंपनी डाऊन बिलो खूप कमी किमतीत ऑइल खरेदी करून त्यापासून बनवल्या गेलेल्या इलेक्ट्रिसिटीला त्यांनाच जास्त किमतीत विकत असते खरं तर डाऊन बिलो ग्रहाच्या नॅचरल रिसोर्सेसचा वापर करूनच ऍपटॉप ग्रह इतका विकसित झालेला असतो आता इथं आपल्याला या चित्रपटाचा लीड हिरो ॲडम दाखवला जातो ट्रान्सवर्ल्ड कंपनीच्या एका ऑइल रिफायनरी दुर्घटनेत शहरातले बरेच लोक मृत्यू पावतात ज्यामध्ये ॲडमचे आई वडील देखील त्या देवाघरी गेलेले असतात आणि तेव्हापासून ॲडम एका अनाथाश्रममध्ये राहत असतो आंटी बेकी ही त्याची एकमात्र हयात असलेली नातेवाईक असते आणि ॲडम प्रत्येक आठवड्याला तिला भेटायला तिच्या घरी जात असतो बेकीला एक अशा प्रकारची पावडर बनवता येत असते ज्याच्या मदतीने तिने बनवलेले पॅनकेक हवेत तरंगायला लागत असतात ऍडम बेकीला ही पावडर बनवण्याच्या प्रक्रियेबाबत विचारतो त्यावर ती त्याला एक पुस्तक दाखवत सांगते की ही पावडर एका दुर्मिळ जातीच्या मधमाशांमध्ये आढळते जी दोन्ही ग्रहांवरील फुलांमधील पराकण खात असते आणि ह्या पावडरविषयी फक्त आणि फक्त ऍडमच्या कुटुंबालाच माहीत असतं खर तर आंटी बेकी ऍडमला ती पावडर आणण्यासाठी एका अशा डोंगरावर पाठवत असते जे एक प्रतिबंधित क्षेत्र असते ज्या जा जा ठिकाणी जाण्यास सक्त आणि तरीही ऍडम त्या ठिकाणी जाऊन गुपचुपती पावडर घेऊन येत असतो ते डोंगर इतके उंच असतात की त्यावर असलेली झाडे ह्या दुनियेतील आकाश पार करत दुसऱ्या दुनियेमध्ये जात असतात ऍडम त्याच झाडांवर चढून दुसऱ्या दुनियेत होणाऱ्या पावसाचा आनंद घेत असायचा एके दिवशी ॲडम डोंगरावर सहज फिरता फिरता इतक्या उंचीवर जातो जिकडून अॅपटॉपची जमीन स्पष्ट दिसत असते तिकडे त्याची ओळख अॅपटॉपवर राहत असलेल्या इडन नावाच्या एका मुलीबरोबर होते त्यानंतर त्या दोघांमध्ये खूप छान मैत्री होते आणि काहीच दिवसात मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं ते दोघ एकमेकांना भेटण्यासाठी त्याच ठिकाणी येत असतात एके दिवशी इडनला ॲडमला भेटायला येण्यासाठी थोडा उशीर होतो त्यावर ऍडम तिला त्याच कारण विचारतो त्यावर ती सांगते की तिच्या शेजाऱ्यांकडे एक चोर शिरल्याने सगळ्या ठिकाणी पोलिसांचा आहे आणि ती बस स्वतःला त्याला भेटायला आली आहे त्यानंतर ऍडम इडन ला एका दोरीच्या सहाय्याने त्याच्या दुनियेत घेऊन येतो आणि दोघ एकमेकांना किस करतात त्यानंतर तो इडन ला त्याच्या खांद्यावर बसवून खाली घेऊन जातो पण दोघांचं त्यांच्या ग्रहावरचं वेगवेगळं गुरुत्वाकर्षण असल्याने दोघ कधी हवेत उडत तर कधी जमिनीवर चालत मजा घेत असतात पण तेवढ्यात अचानक त्यांना गोळी मारण्याचा आवाज ऐकू येतो तेव्हा त्यांना काही पोलीस त्यांच्या दिशेने येत असताना दिसतात जे पाहून ऍडम खूप घाबरतो आणि लवकरात लवकर इडनला तिच्या दुनियेत पाठवण्याचा प्रयत्न करू लागतो पण तेवढ्यात एका पोलिसाची नजर त्या दोघांवर पडते आणि तो त्यांना गोळी मारतो ज्यातील एक गोळी ॲडमच्या हाताला लागते ज्यामुळे त्याच्या हातातील दोरी सुटते आणि त्यामुळे इडन तिच्या दुनियेत जाऊन एका खडकावर आपटते इतक्या उंचीवरून पडल्याने इडनच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि ती तिथेच बेशुद्ध होते इडनच्या डोक्यातून निघत असलेलं रक्त पाहून ऍडम जोरजोरात रडायला ला लागतो ऍडमला शिक्षा म्हणून त्या अँटी बेकीच घर जाळून टाकतात आणि तिला त्यांच्याबरोबर घेऊन जातात या घटनेला आता दहा वर्ष झालेले असतात ॲडम आता एक वैज्ञानिक बनलेला असतो आणि डाऊन बिलोच्या एका छोट्याशा प्रयोगशाळेत तो काम करत असतो तो गुलाबी पावडरच्या मदतीने एक अशी फेस क्रीम बनवत असतो जी क्रीम लावताच एखादी म्हातारी व्यक्ती लगेचच तरुण दिसायला लागेल पण ती क्रीम अजूनही पूर्णपणे बनवून झालेली नसते आणि इक्विपमेंटच्या कमतरतेमुळे त्याला ती क्रीम बनवण्यासाठी आणखी वेळ लागणार असतो तेवढ्यात ऍडमला टीव्हीवर लॅपटॉपच्या एका टीव्ही शोमध्ये इडन दिसते आणि तिला बघून ऍडम खूप खुश होतो त्या शोमध्ये अँकर इडनविषयी सांगत असतो की इडन ट्रान्सफॉर्मड मध्ये काम करत असते ऍडम त्याच्या मित्राला सांगतो की त्याने इडनला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता पण ती त्याला सापडली नाही आणि त्यामुळे त्याला वाटलं होतं की इडन मरण पावली आहे तेवढ्यात त्या ते टीव्ही शोवर ट्रान्सफॉर्मड मध्ये निघालेला जॉब व्हेकन्सी बद्दल दाखवला जातो आणि ते बघून तिकडे जाण्याचा निर्णय घेतो त्यानंतर तो मेहनत करून त्याने बनवलेल्या फॉर्म्युल्याला ट्रान्सफर्ड मध्ये दाखवून तिकडे नोकरी मिळवतो त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऍडम ट्रान्सफर्ल्ड मध्ये जातो ट्रान्सफर्ट मध्ये असणारी अत्याधुनिक फॅसिलिटी बघून तो थक्कच होतो ट्रान्सफंड मध्ये खूप सारे फ्लोर्स असतात वरच्या फ्लोर्स मध्ये ॲप्टॉपचे लोक काम करत असतात तर खालच्या फ्लोर्स मध्ये डाऊन बिलोचे लोक पण जेव्हा ॲडम झिरो नंबरच्या फ्लोर मध्ये जातो तेव्हा त्याला एक अद्भुत नज़ारा बघायला मिळतो तिथे त्याला दिसतं की दोन्ही ग्रहावरचे लोक एकाच फ्लोरवर काम करत असतात आणि तिथेच त्याची ओळख ॲप्टॉपवर काम करत असलेल्या एका बॉब नावाच्या माणसाबरोबर होते त्यानंतर ॲडम ट्रान्सफरच्या मॅनेजिंग डायरेक्टरला भेटायला त्याच्या केबिन मध्ये जातो तो त्याला फेसक्रीम वर काम करण्यासाठीची परवानगी देतो पण त्याचबरोबर त्याला एक वॉर्निंगही देतो की जर तो लॅपटॉपची कुठलीही वस्तू डाऊन बिलो मध्ये घेऊन जाताना पकडला गेला तर त्याला त्याचं संपूर्ण आयुष्य जेलमध्ये काढावं लागेल त्यानंतर सायंकाळी ऍडम तो काम करत असलेल्या त्याच्या जुन्या प्रयोगशाळेत जातो ऍडमने ट्रान्सफर्डमध्ये नोकरी जॉईन केल्याने अल्बर्ट त्याच्यावर फार नाराज असतो अल्बर्ट त्याला बोलतो की ज्यांनी तुझ्या आई वडिलांना मारलं आणि आपलं संपूर्ण शहर उद्ध्वस्त केलं तुला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे त्यावर ऍडम त्याला समजावतो की ट्रान्सवर्ल्डमुळेच त्याचे आई वडील मरण पावले होते ही गोष्ट तो अजूनही विसरलेला नाहीये पण त्याला त्याची क्रीम बनवण्यासाठी ट्रान्सवल्डच्या रिसोर्सेसची गरज आहे आणि त्यामुळे त्याला तिथे काम करायचं आहे आता हे ऐकून अल्बर्टला ऍडमचा हेतू समजतो आणि दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात त्यानंतर इडन आपल्याला एका थेरपी सेशन मध्ये दिसते आणि ती तिकडे सांगत असते की एका ऍक्सिडेंट ती तिचा पूर्ण भूतकाळ विसरली आहे आणि हा तोच ऍक्सिडेंट असतो जो दहा वर्षांपूर्वी तिच्याबरोबर घडलेला असतो ऑफिसमध्ये मध्ये ऍडमला त्याच्या एक्सपेरिमेंट साठी आवश्यक असणारी सर्व सामग्री दिली जाते ज्यामध्ये इन्व्हर्स मॅटर म्हणजेच दुसऱ्या दुनियेतील वस्तू देखील सामील असते लंच ब्रेकमध्ये ऍडम बॉब बरोबर बसलेला असताना बॉब त्याला स्टॅम्प कलेक्शन विषयी सांगतो त्याचा स्टॅम्प कलेक्शन पूर्ण करण्यासाठी तो ऍडमला डाऊन बिलो मधून काही स्टॅम्प त्याला आणून द्यायला सांगतो त्यानंतर काही दिवसांनी ऍडम बॉबला डाऊन बिलो मधून स्टॅम्प आणून देतो आणि बॉबला अपटॉप वरून एक जॅकेट आणायला सांगतो त्याच दरम्यान ऍडम त्याचा पूर्ण लक्ष क्रीम बनवण्यावर केंद्रित करतो त्यानंतर एके दिवशी ऍडम ऑफिसमध्ये काम करण्याच्या बहाण्याने ऑफिसमध्येच थांबतो आणि सगळे निघून गेल्यावर तो बॉबच्या फोनने पाचव्या व्या फ्लोअरवर फोन लावतो जिकडे इडन काम करत असते पण तो फोन तिची मैत्रीण उचलते आणि इडन ऑफिसमधून गेली आहे असं सांगून त्याला इडनला भेटण्यासाठी उद्या ये असं सांगते दुसऱ्या दिवशी ऍडम त्याने चोरलेले इन्व्हर्स मॅटर त्याच्या शरीरावर लावतो ज्यामुळे छताला शरीरत पण त्याला कोणीतरी येण्याची चाहूल लागते आणि त्या गडबडीमध्ये त्याच्या हातून आरसा खाली पडतो आणि फुटतो त्यानंतर तो रूम मधून थेट सातव्या फ्लोर वर जातो जिकडे हिडन काम करत असते दुसरीकडे एक माणूस त्या रूम मध्ये येतो आणि त्याला तिथे तो फुटलेला आरसा दिसतो तिकडे जाऊन ऍडम इडनला भेटतो पण इडन त्याला ओळखण्यापासून नकार देते आणि हे बघून ऍडमला धक्काच बसतो तेवढ्यात इडेनची मैत्रीण त्याला इडनच्या विसरण्याच्या आजाराबद्दल सांगते आणि त्यामुळे ऍडम इडेनवर आठवण्यासाठी दबाव टाकत नाही तो इडेनला खोटं बोलतो की तो त्याच्या क्रीमविषयी डिस्कस करण्यासाठी तिकडे आला आहे बोलता बोलता एडम इडनला त्याच्या बालपणीच्या आठवणी आठवून द्यायचा प्रयत्न करतो पण इडनला काहीच आठवत नसतं तेवढ्यात ऍडमने आणलेला इनव्हर्स मॅटर जळायला लागतो तो कसा बस तिला टाटा बाय बाय करून बाथरूम मध्ये जातो आणि पाण्याने ती आग विजवतो जेव्हा तो तिकडे टॉयलेट करतो ते टॉयलेट सरळ वर तिथे असलेल्या पटकन पळून जावं लागतं दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये कंपनीला ज्या लोकांची गरज नसते त्या लोकांना काढून टाकण्यात येत ज्यामध्ये एक नाव बॉबच देखील असत ह्या गोष्टीमुळे बॉब आणि ऍडमला खूप दुःख झालेलं असतं बॉब तिकडून जाण्याआधी ॲडमला त्याचं काही सामान देतो ज्यामध्ये त्याचं आय डी कार्ड आणि त्याच्या घराचा ॲड्रेस असतो आणि हे कार्ड मिळाल्यामुळे ऍडमला खूपच आनंद झालेला असतो कारण या कार्डच्या मदतीने तो वरच्या दुनियेमध्ये आरामात जाऊ येऊ शकणार असतो तेवढ्यात बॉबच्या फोनवर इडनचा फोन, फोन येतो आणि ती ऍडमला त्या दिवशी अचानक घाईमध्ये जाण्यामागचं कारण विचारते त्यावर ॲडम तिला काहीतरी बहाणा देऊन त्याचं उत्तर देण्याचं टाळतो त्यानंतर इडन त्याला लंचसाठी इन्व्हाइट करते आणि ॲडम तिला लगेच होकार देतो दुसऱ्या दिवशी ॲडम इन्व्हर्स मॅटरवाले कपडे घालून इडनला भेटण्यासाठी अपटापवर जातो तिकडे तो बॉबच्या आय डी कार्डचा वापर करून मधून बाहेर पडतो त्यानंतर तो त्या रेस्टॉरंटमध्ये जातो जिकडे इडन त्याची वाट बघत असते थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर ॲडम तिला विचारतो की तू खरंच मला विसरली आहेस आणि त्याच दरम्यान तो इडनचा हात त्याच्या हातात घ्यायचा प्रयत्न करतो पण त्याच्या या गोष्टीमुळे इडनला खूप अस्वस्थ वाटायला लागत आणि ती रागाने तिकडून जाण्यासाठी निघते पण तिला खूप विनंती करत आणि माफी मागत थांबण्यासाठी त्यानंतर ते दोघं एकमेकांसोबत छान वेळ घालवतात इडन त्याला डाऊन बिलो च ड्रिंक प्यायला शिकवते ते एकमेकांशी गप्पा मारतच असतात ते तेवढ्यात ऍडमच्या शूज लावलेले इनव्हर्स मॅटर जाळायला लागतात त्यामुळे तो पटकन इडनला तिकडून बाय बाय करतो आणि शूजला लागलेली लाग आग विझवण्यासाठी तिकडून खूप जलद गतीने पळू लागतो तो पळत असताना रस्त्यात त्याला एक नदी लागते तो त्या नदीत उडी मारतो आणि त्याच्या पायातील ते शूज काढून त्या नदीत फेकून देतो आता इन्व्हर्स मॅटर त्याच्या शरीरापासून वेगळे होताच तो डाऊन बिलो मध्ये खेचला जातो आणि खाली जाऊन नदीत पडतो आता पुढच्या सीन मध्ये आपल्याला दिसतं की ऍडम त्याचा क्रीमचं फायनल प्रेझेंटेशन ट्रान्सव्हल मध्ये असणाऱ्या ऑप्टॉप लोकांसमोर देत असतो त्या क्रीमचे जादू बघून तिकडे सगळे जण आनंदाने ओरडत असतात पण तेवढ्यात प्रेझेंटेशनच्या दरम्यान इडन तिकडे येते आणि तिला बघून ऍडम त्याचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो पण तरी देखील इडन त्याला ओळखतेच त्याचा हे बिंग सगळ्यांसमोर फुटण्याच्या भीतीने ॲडम तिला तिथे ओळख दाखवण्यासाठी नकार देतो त्यानंतर निराश होऊन इडन तिकडून निघून जाते प्रेझेंटेशन संपताच ॲडम इडनला भेटण्यासाठी तिच्या केबिनमध्ये जातो पण ती काही वेळापूर्वीच तिकडून निघून गेलेली असते ॲडमला ती ट्रान्सपंटमधून बाहेर जाताना दिसते त्यावर ॲडम बॉबचं आय डी कार्ड वापरून तिकडून बाहेर जायचा प्रयत्न करत असतो पण बॉबला आता ट्रान्सफरंटमधून काढून टाकल्याने त्याचं ते आय डी कार्ड आता चालत नसतं त्यावर ॲडम ट्रान्सफरची सिक्युरिटी तोडून तिकडून बाहेर निघतो आणि त्यामुळे आता अपटॉपचे पोलीस त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे लागतात कसंबसं पोलिसांना चकमा देत ॲडम उपतोपमध्ये लपून बसतो आता दुसरीकडे आपल्याला इडंतीच्या घरात रडत असताना दिसते आणि आता तिला लहानपणी घालवलेले बर सारे क्षण आठवायला लागतात ऍडम कसा बसा बॉबच्या घरी पोहोचतो बॉब त्याला आगीपासून वाचण्यासाठी त्याने बनवलेलं एक असं जॅकेट देतो ज्यात इन्व्हर्स मॅटर लावल्यानंतर देखील ते जळत नसतं त्यानंतर ऍडम त्याला पिंक पावडरच्या मदतीने एक अँटी ग्रॅव्हिटी सोल्युशन बनवून दाखवतो ज्यावर कुठल्याच ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत नसतो बॉब हे बघून अचंबितच होतो बॉब त्याला बोलतो की तू ट्रान्सवर्डला तुझ्या क्रीमचा फॉर्म्युला दिला आहेस ज्यामध्ये ही पिंक पावडर पण येते पण ट्रान्सवर्ड वाले त्याचा गैरवापर देखील करू शकतात त्यावर ऍडम त्याला बोलतो की त्याने ट्रान्सवर्डला मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच पिंक पावडर दिलेलीच नाही तिकडे ट्रान्सफर्डच्या मॅनेजरला जेव्हा ह्या गोष्टीबाबत माहीत पडतं की त्यांच्याकडे क्रीमचं मेन इन्ग्रेडियंटच नाही आहे तो रागाने आकर्षित होतो चित्रपटात पुढे दाखवलं जातं की ॲडम इडनला भेटण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये जातो तिकडे इडन त्याला सांगते की तिला सगळं आठवलं आहे आणि दोघं तिथं एकमेकांना किस करतात पण तेवढ्यात ॲडमला शोधत शोधत पोलीस तिकडे येतात ऍडम कसा बसा पोलिसांना हुलकावणी ते तिकडून पळून जाण्यात यशस्वी होतो त्यानंतर तो, त्यान तो इडनला भेटण्यासाठी त्याच जागी जातो जिकडे ते लहानपणी भेटलेले असतात त्यानंतर दोघ तिकडे एकमेकांबरोबर सुंदर वेळ घालवतात पण तेवढ्यात काही पोलीस त्यांचा पाठलाग करत तिकडे येतात ऍडम इडनला त्याच्या खांद्यावर बसवून तिला घेऊन पळत असतो पोलीस त्या दोघांवर अंधाधुंद गोळीबार करत असतात त्यानंतर दोघं पळत पळत एका अशा दगडावर जातात जो दोरीने बांधलेला असतो पोलिसांची गोळी लागताच त्यातील एक दोरी तुटते आणि ॲडम खाली पडतो त्यानंतर पोलीस इडनला त्याच्याबरोबर घेऊन जातात आता पुढे आपल्याला दिसतं की एका झाडावर पडल्यामुळे ॲडमचा जीव वाचला जातो त्यानंतर तो पुन्हा डाऊन बिलो मध्ये जातो तेव्हा तिकडे ट्रान्सव्हलचे काही गुंड लोक का येतात आणि त्याला धमकावतात की तू जर आम्हाला क्रीमचा मेन फॉर्म्युला दिला नाहीस आणि परत कधी इडनला भेटण्याचा प्रयत्न केलास तर याची तुला भयानक शिक्षा भोगावी लागेल या सगळ्या गोष्टीमुळे ॲडमला आतून खूप तुटल्यासारखं वाटत असतं कारण सगळ्यात आधी ट्रान्सफर्टने आंटी बेकीला त्याच्यापासून हिरावलेलं असतं आणि आता इडनलाही त्याच्यापासून दूर केलेलं असतं तर दुसरीकडे आपल्याला दिसतं की बॉब द पिंक पावडरवर काहीतरी प्रयोग करत असतो पुढे दाखवलं जातं की इडन बॉबला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाते ती त्याला तिच्या बाबतीत सर्व सांगून त्याला तिची मदत करण्यासाठी सांगते आणि इथे आपल्याला दिसतं की ऍडमने आता पुन्हा त्याची जुनी प्रयोगशाळा जॉईन केलेली असते ऍडम त्याच्या प्रयोगशाळेत काम करत असतो तेवढ्या तिकडे बॉब येतो ऍडमला हे जाणून धक्काच बसतो जेव्हा त्याला हे कळतं की बॉब इन्व्हर्स मॅटर न घालता डाऊन बिलो मध्ये आला आहे बॉब त्याला पिंक पावडरच्या मदतीने केले गेलेल्या यशस्वी प्रयोगाबाबत सांगतो ज्याच्या मदतीमुळे तो, तो बिना इनव्हर्स मॅटर डाऊन बिलो मध्ये आलेला असतो तो, तो पुढे त्याला हे पण सांगतो की त्याने ऍडमच्या क्रीमचं पॅटर्न त्याच्या नावे रजिस्टर केलं आहे त्याचबरोबर बॉब त्याला इडनद्वारे द्वारे पाठवलेलं इन्व्हिटेशन कार्ड देखील देतो ज्याला बघून ऍडम खूप खुश होतो आणि तो इडनला भेटण्यासाठी त्या रेस्टॉरंटमध्ये जातो आता हिडन सुद्धा इन्व्हर्स मॅटर न घालता डाऊन बिलो मध्ये आलेली असते तिकडे येऊन ती ऍडम सांगते की मी तुझ्या बाळाची आई होणार आहे आणि हे बाळ दोन्ही दुनियेतील असल्यामुळे इन्व्हर्स मॅटर न घालता दोन्ही दुनियेत येऊ जाऊ शकणार असत आणि त्यानंतर दोघं आनंदाच्या बारात एकमेकांना किस करतात आणि हा चित्रपट इकडेच संपतो तुम्हाला हा चित्रपट आणि माझं मराठी एक्सप्लेनेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा